नमस्कार मित्रांनो, मी पूजा तुमचं माझ्या या चॅनलवर स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत व्हेज चिझी सँडविच. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. इथे दोन टोमॅटो स्लाइस करून घेतलेत, एक मोठा बटाटा घेतला आहे, एक छोटी काकडी घेतली आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा. चाट मसाला आहे, दोन चीजचे स्लाइस घेतलेत, एक चीज क्यूब घेतला आहे आणि चार ब्रेड घेतलेले आहेत. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. पहिल्यांदा चारही स्लाइसवर टोमॅटो लावून घ्यायचं आहे. टोमॅटो लावून झाल्यावर थोडा थोडा चाट मसाला टाकते. त्यानंतर थोडा थोडा कांदा टाकायचा आहे. कांदा टाकून झाल्यावर आता काकडीचे स्लाइस टाकते. आता बटाट्याचे स्लाइस टाकते. बटाट्याचे स्लाइस टाकून झालेत, आता त्याच्यावर मी चीज क्यूब किसून टाकणार आहे. दोन सँडविचवर चीज क्यूब किसून टाकणार आहे आणि दोन सँडविचवर चीज स्लाइस टाकणार आहे. इथे दोन सँडविचवर मी चीज क्यूब किसून दाखवते. हे बघा, किसणीच्या साह्याने इथे तुम्ही बघू शकता चीज किसून झालेला आहे सँडविचवर. आता हे दोन सँडविच राहिलेले आहेत, त्याच्यावर मी चीज स्लाइस टाकून दाखवणार आहे. झालेला आहे, आता त्याच्यावर दुसरा ब्रेड. आणि आता हे तव्यावर ग्रिल करायला ठेवणार आहे.
आता तव्यावर थोडं तूप टाकते. आणि एक एक करून आपल्याला ते सँडविच ठेवायचे आहेत. एका बाजूने चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि दुसरी बाजू आपल्याला थोड्या वेळाने परतायची आहे, 2 ते 3 मिनिटांनंतर. इथे तुम्ही बघू शकता एका बाजूने चांगले खरपूस भाजले गेले आहेत आणि दुसरी बाजू मी सँडविचची परतून घेतलेली आहे. दुसरी बाजू पण आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे आणि मग मी सर्विंग प्लेटमध्ये काढणार आहे. इकडे तुम्ही बघू शकता 2 सँडविच बनून तयार झालेली आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्रिकोणी देखील कापू शकता. मित्रांनो, माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन. तोपर्यंत बाय बाय.